कोरोना काळात अनेक विद्यार्थ्यांवर 188 आधारे अंतर्गत गुन्हे दाखल झाले. या संदर्भात बोलताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माहिती दिली की संचारबंदी कायद्याअंतर्गत निश्चितच अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले आहे, पण विभागाने ते गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. सोबतच ते बोलले की या विषयावर आम्ही मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव मांडणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या समोरच्या शिक्षणामध्ये अडथळे निर्माण ना हो. कोविडच्या कालावधीमध्ये संचारबंदी किंवा जी काही बंदी घातली गेलेली होती आणि त्याच्यामध्ये जरूर काही नागरिक किंवा विद्यार्थी यांच्यावर काही गुन्हे दाखल झालेले आहेत 188 अंतर्गत, तर हे सर्व गुन्हे पाठीमागे घेण्याच्या संदर्भामध्ये विभागाचा तत्वता निर्णय झालेला आहे. त्या संदर्भात आम्ही मंत्रिमंडळाच्या समोर जाऊन हा प्रस्ताव मांडू आणि हे सगळे गुन्हे पाठीमागे कसे घेता येतील, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जाताना वगैरे बऱ्याच प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो, तो लागू नये याच्यासाठी हा आमचा प्रयत्न राहणार. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.